आज त्यांच्या सोबत सीमेवाला गावचे जे जे लोक त्या डीजीपीचे झेंडा लावून फिरतात त्या सांगतो पुन्हा हे शेवटचं समजायचं मस्तीचं. याच्यानंतर मस्ती केली तर घर में निकाल के मारेंगे दोनों मस्ती आएगा. नागपुर जिले के खापरखेड़ा पुलिस स्टेशन अंतर्गत आने वाले सिल्लेवाड़ा में स्टार बस उद्घाटन मामले का विवाद गर्माता जा रहा है. कांग्रेस विधायक सुनील केदार द्वारा नागपुर ग्रामीण बीजेपी अध्यक्ष राजीव पोद्दार तथा उनके कार्यकर्ताओं को धमकाने के मामले में राजीव पोद्दार ने SP के पास सुनील केदार के खिलाफ शिकायत दर्ज कराई है. वही सिल्लेवाड़ा के सरपंच उप सरपंच ने बस उद्घाटन मामले में ही बीजेपी कार्यकर्ता पर धमकाने का आरोप लगाते हुए खापरखेड़ा पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई. दरअसल होने वाले विधानसभा चुनाव को देखते हुए कांग्रेस बीजेपी में विकास कामों का श्रेय लेने की होड़ मची है. सिल्लेवाड़ा में गुरुवार से स्टार बस सेवा शुरू हुई जिसका उद्घाटन करने के लिए स्थानीय ग्राम पंचायत महिला सरपंच ने विधायक सुनील केदार को बुलाया था. बीजेपी कार्यकर्ताओं ने बस सेवा बीजेपी कार्यकर्ताओं के मांग पर शुरू होने का हवाला देकर राजीव पोद्दार के अध्यक्षता में बीजेपी कार्यकर्ता ने भी बस का उद्घाटन उसी समय रखा. इसी समय दोनों कार्यकर्ताओं के बीच तनाव बढ़ गया और विधायक सुनील केदार पर सीधे पोद्दार के मंच पर जाकर महिला सरपंच का अपमान किए जाने का आरोप लगाया गया. इसी वक्त सुनील केदार और राजीव पोद्दार के बीच भी कहासुनी हुई. जैसे तैसे मामला शांत हुआ तो विधायक सुनील केदार ने बीजेपी कार्यकर्ताओं को घर में घुसकर मारने की धमकी दी. त्यांच्या सोबत सीमेवाला गावचे जे जे लोक त्या बीजेपीचे झेंडा लावून फिरतात त्या सांगतो पुन्हा हे शेवटचं समजायचं मस्तीचं. याच्यानंतर मस्ती केली तर घर में निकाल के मारेंगे दोनों मस्ती आहे. हा प्रेम करो दूध मांगवे तो खीर दे देंगे उसको कोई असर तो दिखा देंगे. मस्ती दिखाए तो फिर पूरा हवाला दिखा देंगे दिन में तारे दिखा देंगे इतना बच्चा पर बैठे बच्चा क्या बोल. राजीव पोद्दार ने केदार पर धमकाने का आरोप लगाते हुए SP के पास केदार के खिलाफ शिकायत दर्ज कराई है. माझा SP बोलणं झालंय या संदर्भात निवेदन दिला त्यांना मी म्हटलंय की या संदर्भात FIR दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना अटक केली पाहिजे आणि त्या क्षेत्रामध्ये जे गुंडेशाहीचं वातावरण आहे ते मोडून काढण्यासाठी जे अवैध धंदे करणारे लोक आहेत मग कोणी रेती माफी आहेत कोणी सट्टापट्टीचे अवैध धंदे करणारे लोक आहेत कोणी त्या ठिकाणी अवैध दारूचे धंदे करणारे लोक आहेत अनेक प्रकारचे गुंड आहे या सगळ्या गुंडांवर कारवाई केली पाहिजे काहींना तडीपार केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून कायदा सुव्यवस्था ही राखून ठेवण्याचं काम आणि निर्भय आणि मुक्त वातावरणामध्ये निवडणुका घेण्यासाठी आपण पूर्ण त्या ठिकाणी उपाययोजना केल्या पाहिजे अशा प्रकारे SP आम्ही निवेदन दिलेलं आहे. लेकिन सिल्लेवाड़ा महिला सरपंच प्रमिलाताई बागड़े ने बस सेवा उद्घाटन कार्यक्रम को लेकर सबसे पहले बीजेपी कार्यकर्ताओं ने धमकाने की बात कहते हुए राजीव पोद्दार तथा उनके कार्यकर्ताओं के खिलाफ खापरखेड़ा पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज की. त्या ठरावानुसार आम्ही बस तयार बस आली व त्यावर मी निवेदन केलं आणि मला एक आमदार आपल्या एरियातले आमदार साहेब खाली तर आमदार असताना मी त्यांना इन्व्हाइट उद्घाटनाचं स्थान दिलं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल म्हणून तर त्यावर BJP कार्यकर्ता अभिजीत अंबागे यांनी माझा विरोध केला की आमदार साहेबांना नका आणा तुम्ही. त्यावर मी बोलली की ते आमदार साहेब आहेत मी त्यांना बोलवते त्यावर त्यांनी माझा विरोध केला आणि त्यांनी दुसऱ्या प्रकारे त्यांना त्या बसचा उद्घाटन केलं व माझा विरोध माझा एक अपमान केला. मी असताना तिथे माझ्यासमोर त्यांनी BJP कार्यकर्त्यासोबत त्यांनी उद्घाटन केले व मला तिथे अपमानित करून माझा अपमान केला त्यावर आमदार साहेबांनी त्यांना आमदार साहेबांनी त्यांना हेच म्हटलं की तू एक महिला तुम्ही एका महिलेचा व दलित महिलेचा अपमान करत आहे याच्या आधी असा अपमान व्हायला नाही पाहिजे जर असा माझ्या आई बहिणीसोबत या ग्रामपंचायतच्या सरपंच दलित असताना त्यांच्याबद्दल तुम्ही असा अन्याय केला तर मी एकाएकाच्या घरात जाऊन मी मारीन असं माझ्या आई बहिणीसोबत व्हायला नाही पाहिजे असा अपमान त्यासाठी आमदार साहेबांनी ते समोर बोलले व ते त्याच्यामध्ये त्या लोकांनी विरोध केला
त्याबद्दल मला साहेबांनी मला थोडीशी सांत्वना दिली की अपमान झाला याबद्दल मला भी थोडंसं दुःख वाटत आहे म्हणून ते थोडेसे बोलले. आता तुम्ही पोलीस स्टेशनवर तक्रार दिलेली आहे, काय मागणी आहे आपली? आधी पण मला असं वाटत आहे की यानंतर असं महिलांसोबत कोणती मी असो या कोणती महिला असो त्यांच्यासोबत असा अन्याय नाही व्हायला पाहिजे व अपमानित नाही करायला पाहिजे. याच्यावर महिलावर अन्याय करतात त्याच्यावर काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे. भाजपच्या नेत्यांनी षडयंत्र रचलं असं तुम्हाला वाटते का? ते तर त्यांच्या मनातलं मला नाही माहिती, पण त्यांनी काहीतरी मला एक महिलांचा अपमान करून त्यांनी काय षडयंत्र रचलं ते मी त्यांच्या मनातलं नाही माहिती मला. नाही, भाजपच्या लोकांनी काल संपूर्ण कार्यक्रम तिथे तुमचा हायजॅक केला, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? ते त्या लोकांनी म्हणजे माझ्या विरोधात एक महिलांचा विरोध करून त्यांनी मला धमकी देऊन आणि आधीच आदल्या दिवशी 11 तारखेला अनिलजी तंबाकेने मला ग्रामपंचायतमध्ये धमकी दिली होती की हा जर लाल चौकामध्ये जर बसचं उद्घाटनाच्या वेळेस जर कोणाचे डोकी फुटाफुटी झाली तर त्याला जिम्मेदार तुम्ही आहे अशी मला धमकी दिली. प्रोटोकॉल के मुताबिक उद्घाटन को किसे बुलाए यह सरपंच का अधिकार होता है. बावजूद श्रेय लेने के लिए बीजेपी का बर्ताव सही नहीं है, वही विधायक को खुलेआम बीजेपी कार्यकर्ताओं को घर में घुसकर मारने की धमकी देना भी सही नहीं है. आने वाले चुनाव को देखते हुए बीजेपी इस मामले को और तूल देगी यह निश्चित है. इस मामले में कार्रवाई अब किस पर होगी यह साफ तौर पर नहीं बताया जा सकता, लेकिन इस मामले ने सावनेर विधानसभा चुनाव का बिगुल जरूर फूंक दिया है.